शनिवार के दिन कामोटा सेक्टर 11 स्थित कृष्ण कुंज सोसाइटी में दिन दहाड़े चोरी की घटना सामने आई है। इस घटना में चोरों ने लगभग 12 लाख रुपयों के कीमती सामान पर हाथ साफ कर दिया और फरार हो गए। कामोटा स्थित सेक्टर 11 के कृष्ण कुंज सोसाइटी फ्लैट नंबर 23 में रहने वाले राजेश जयवंत पाटिल के घर में चोरी की घटना घटी। राजेश पाटिल अपना फ्लैट बंद करके अपनी माँ को इलाज के लिए अलीबाग स्थित उनके गाँव में लेकर गए थे। इसी बात का फायदा उठाते हुए चोरों ने घर के सेफ्टी डोर का ताला तोड़कर घर में प्रवेश किया एवं घर में रखे 6 लाख रुपए नकदी तथा 35 तोला सोना और अन्य चीज लेकर फरार हो गए। घर के मालिक राजेश पाटिल कुछ काम के लिए कामोटा स्थित अपने घर आए तब उन्हें इस घटना की जानकारी मिली। राजेश पाटिल को घटना की जानकारी मिलते ही उन्होंने तुरंत पुलिस को इसकी जानकारी दी। कलमोली पुलिस ने घटना स्थल पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया और पुलिस आगे की तफ्तीश कर रही है। इस घटना के बाद राजेश पाटिल के घर वाले सख्ते में आ गए हैं। इस घटना के बारे में राजेश पाटिल ने हमारे प्रतिनिधि को जानकारी दी। सकाळी 11:30 आम्ही घरी आलो, दरवाजा आम्ही बाहेरचा तो लॅश लॉक खोलला, त्यानंतर आतमरी आलो, आतमरीचा दरवाजा कुलूप तसंच खुललेला होता। आतमरी आल्यानंतर बघितलं तर हा सगळा पसारा पडला होता। तसं आम्ही लगेच पोलीस स्टेशनला संपर्क केला, त्यांना बोलवलं, नंतर आमचे 2 लाख रुपये तर वरच्या याच्यात ठेवलेले आणि बाकी 4 लाख रुपये कपड्यामध्ये लटकून साईडला ठेवलेले। ते 4 लाख रुपये आणि ते 2 लाख असे 6 लाख रुपये आणि कमीत कमी 35 ते 30 तोळे सोनं कंप्लीट। म्हणजे आईचे 4-5 गंठण होत्या, 2 चैनी होत्या, ब्रॅसलेट होतं, परत बहिणीचे पण दागिने होते, सगळे टोटली त्यामध्ये गेलेले। एकही दागिना राहिला नाही, जेवढे सगळे होते, बाळाचे पण दागिने होते, बाळाचे पण सगळे दागिने गेले। आणि आम्ही 3 दिवसाआधी इथं आलो, तर इथं 3 दिवसाआधी हा प्रकार झाला, 3 दिवसानंतरच झालेला हा प्रकार आहे सगळा। 3 दिवसापासून तुम्ही इकडे आला होता? हा, त्यानंतर हा प्रकार नव्हता, त्यानंतर झालेला प्रकार आहे। 3 दिवस तुम्ही कुठे गेले राहायला घरी? आमच्या आईची तब्येत बरी नसून आम्ही अलिबागला जातो। अलिबागला फुल फॅमिली आज मेंटेनन्स भरायचा म्हणून आम्ही आज आलो, त्यासाठी आम्ही वर आलो तर हा प्रकार आम्हाला सगळा दिसून आला।